कडप्पा हद्दीतील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीपोटी 500 आणि 1000 नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची माहिती कर नियमन अधिकारी वसंत निकम यांनी एमसीएनशी बोलताना सांगितले. सदरील शासन परिपत्रकानुसार ज्या नागरिकांना यापूर्वी बिले मिळालेली आहेत त्या बिलाचा भरणा ते त्वरित वार्ड कार्यालयात येऊन करू शकतात. त्यामध्ये 500 आणि 1000 नोटासुद्धा चालतील, ज्या की आता बंद झालेल्या होत्या. दुसरं ही जे हे आहे याच्यामध्ये डिस्प्युटेड अमाऊंट वादातीत रक्कम कोणालाही भरता येणार नाही आणि अंडर प्रोटेस्टसुद्धा कोणाला रक्कम भरता येणार नाही. जर कोणी जर आला आणि अंडर प्रोटेस्ट रक्कम भरून घ्या तर ती स्वीकारल्या जाणार नाही. आणि ही जे मालमत्ता कर नागरिक भरणा करतील 500 आणि 1000 रुपयाच्या नोटाच्या द्वारे हा नॉन रिफंडेबल राहील. याच्यामध्ये कोणालाही परतावा मागता येणार नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये सूट मिळणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावे मालमत्ता कराचं बिल आहे ती व्यक्ती किंवा तिने ज्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला प्राधिकृत केलं ती व्यक्तीच हा मालमत्ता कर भरू शकेल. प्रत्येक नागरिकांनी आपला मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. आयडी प्रूफ सुद्धा बरोबर ठेवलं तर जास्त चांगलं राहील. आणि थर्ड पर्सनला जर मालमत्ता कर भरायचा असेल तर त्याला लेखी ऑथरायझेशन लेटर अधिकारपत्र हे त्याला द्यावं लागेल. त्याच्याशिवाय तिसऱ्या माणसाचा कर आम्ही स्वीकारणार नाहीत. आणि याद्वारे मालमत्ता कराचा भरणा हा उद्या दिनांक 11/11/2016 रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील. यासाठी महानगरपालिकेने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष सुविधा म्हणून प्रत्येक वार्ड कार्यालय आज रात्री 12 आणि उद्या दिनांक 11/11/2016 सकाळी 7:30 तर रात्री 12 वार्ड कार्यालय चालू राहतील. त्यामुळे नागरिकांनी एकदम गर्दी न करता शांततेने जर मालमत्ता कर भरला तर महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणात भरीव वाढ होऊ शकते. महत्त्वाची सूचना अशी आहे की कोणत्याही नागरिकांना पुढच्या वर्षीचा ॲडव्हान्स कर भरता येणार नाही. की एखाद्याला वाटेल की आपण 5 वर्षाचं भरून टाकू किंवा 10 वर्षाचं भरून टाकू तर अशी सवलत या शासन परिपत्रकामध्ये नाही. त्यामुळे चालू वर्षाचाच कर भरणा करता येईल. तोही ज्यांना बिलं मिळालेली आहेत त्यांनी ताबडतोब कर भरणा करावा. आणि एखाद्या थर्ड पर्सन जर भरायचं असेल तर त्याला अधिकारपत्र कंपल्सरी आहे. प्रत्येकाने मात्र मोबाईल नंबर आपला इथं देणे बंधनकारक आहे. थकबाकीचं बिल ऑलरेडी जनरेट झालेलं असतं त्याच्यामुळे थकबाकी भरायला काही हरकत नाही. फक्त ॲडव्हान्स टॅक्स हा कुठलाही घेतला जाणार नाही. तसं प्रत्येक वार्ड कार्यालय वार्ड अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.